ए परश्या अरे तिकडे सर ना बस की माग का दुखतोय वय आणि तू माग बसला म्हणून तुझं दुखतोय वय ते कोणासातन चाललंय ना ते कळते मला झाली का सायनिंग मारून आता बस माग वय वय काय मग हवामानाची बातमी आहे का नाही पेपरात कशाच हवा घेऊन बसलाय राव शेतकऱ्याच्या भरमाना मोडायची वेळ आहे खरं आहे जेव्हा पडत नव्हता तेव्हा चिमणीला बी पाणी प्यायला नव्हतं आणि आता आलाय तर सगळं धुऊन नेलंय ना जीवावर कर्ज आपण घ्यायचं जीव बसलाय आपलं 10-13 घालायला आता नवं सरकार बघूया काय करतंय ते कशाच नवं जुनं किती आलीन किती गेली काम आपल्याला माहित नाही चल ग आता खरंच आईची औषधं आणायची आहेत हो ये लवकर घरी नाही तर तुझी आई माझं डोकं पिकवल चल ग सरे अग बस की सायकल वर नाही ना ग तू जा बस ग गाव जवळ आलं की उतरवतो बसलीस वय काय ग एवढं काय व्हायचं काय व्हायचं म्हणजे कुणी बघितलं घर सांगितलं तर सांगू दे की मीला भेट कोणाला आणि तुला काऊन का वाटलं नुसतं फिरायला अगं लगीन करणार तुझ्या संग लगीन करणारे म्हणून आधी आलंय तर नीट कर आज पुन्हा फीवरनं हाकलं तुला हे बघ कॉलेज सोडलंस ना तर लगीनही सर आणि मला बी काय बी बोलू नकस ते फीच झालं असतं ग पण काय करू महिना झाला आणि हातून नाव पडू नये काय बी झालं तरी कॉलेज सोडणार नाही बघ आणि कॉलेज सोडून तरी काय करू ग ही तर सिटीत मरू वय तेच सांगते अरे मुंबईला जा नोकरी बघ आणि मला बी घेऊन जा एकदाची मुंबईला नेतो ग बाया आधी कॉलेज तरी पूर्ण होऊ देशील की नाही ते झाल्यावरच जा म्हणते ना आणि हे बघ तुझ्या बर लगीन झालं माझं तर मी जेवदी ना सांगून ठेवती वय जसं का मी राहणार आहे ना एकला काय बी बोलू नकस मी ना राहू शकत तुझ्या बेगीत काय बी झालं तर कॉलेज सोडणार नाही बघ बर मी आता उतरते गाव जवळ अगं बस की व्हायचं नको जाते मग उद्याच काय उद्या नाही जमायचं अगं ऐक तर सांगायचंय इकडे तरी येणार का कोणी बघितलं असत तर बघू दे की असं करू नको बाया एवढी वेळ काढ माझी जीव नको झालाय नुसता अग सवे मी तरी काय करू सांग माझ तरी काही वेगळं आहे का वावऱ्यात जेवढं उगवलं तेवढं पावसानं धुऊन नेलं आणि आधी का तुला कमी उष्ण दिलंय वय अग पण पैकान पैका माघारी लावीन विश्वास ठेव माझ्यावर नाही आता जमायचं बाया मला आणि माझ्या नवऱ्याला कळलं तर जीव घेईल माझा हे बघ ह्याच्या पुढं मला काही जमायचं नाही माझं हाय तेच मला माघारी दे म्हणजे झालं कशाला तुझ्याकडे पैसे मागतेस हा मग कुणाकडे मागू द हा मग कुणाकडे मागू यो बाप हातरुणाला खेळला त्याला महिना झाला त्याचं औषध पाणी बघाय ना ग तिला द्यायचं असतं ना तिनं कवास दिलं असतं हा पण तुला कामाला जायला ना ग ना मी कॉलेज सोडणार नाही तिकडे काय बी होऊ दे मग तिकडे बाप मेला तरी चालेल असंच ना अरे चार पैसा आणलंस तर बाप तरी जगल तुझा तो धडधाकडा असता तर नसतं तुझ्यामुळे हात पसरलं
दोन वेळ गिराय घातलं असत ते ना. तुला काय कराय ना ग, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही वय. अरे आज पाहू तर शाळा शिकलीस बापामुळेच ना, मग त्याच्या पाय शाळा सोडलीस तर काय बिघडलं. याच्या साधनं शिकवलं खरं तुला भाड्या, जनाचे नाही तर मनाची ठेवायच का. बाप मेला तरी चालल शाळा पुढं, हे तर मर मर मरायचं, गावामोर हात पसरायचं आणि तू बसून गेळायचं. शाळा सोडणार नाही म्हण, इथं आई बापाचा जीव गेला तरी चालेल. हा जातो उद्या बसलं का मला, आता उगाच दोस्त फिरू नकस. काय झालं, काय झालं, काय केलं, काय केलं, काय केलंय, काय केलं, उठा उठा ना. पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आलाय माझ्याकडे, महिन्याभरात मदत मिळून जाईल. पण काय हो, मला तर थोडा अपसुकच वाटतंय. तुम्ही तर म्हणाला होता की जागेवरून हलता येत नाही, सगळं काही जागेवर करायचे, मग इथं येऊन त्यांनी कसा काय फास लावून घेतला. असू द्या, सही करायचं साहेब. या अंगठा घ्या. अहो पण तुमच्या पोराची सही राहिली. परशा, अरे परशा. असू दे, तो सावरलेला नाही अजून, पंचायतीत पाठवा, त्याचं काम करून टाकतो. येतो मी, चला. बाहेर का नाही आलास? पोरा काय काळजी करू नकोस, हर भाग याला म्हणून काय झाले, आम्ही आहे ना. सवे ठीक आहे, पैसे सवे आणि काय लागले तर बिंदास सांगायचे. तू माणूस कसा आहे ठावं नाही का तुला, मग का पैसे घेतलंस आणि आपल्यास ने 1,00,000 रुपये मिळणार आहेत ना. आयुष्याला पुरणार्थ व 1,00,000 घेतलेलं द्यायलाच लागतील समज. मग कुणाकडनं तरी घ्यायला लागणार, घ्यायचं म्हणजे बदल्यात काहीतरी द्यायला लागणार. तुझ्या बाने विचार नाही केला जीव देताना, मग बायका पुरांच कस होईल, लांडगे टपून बसल्या ती, त्याच्या जाण्याची वाट बघत होत. आता काय तेच निरान मोकळ मॅजाईन का मला सोडून देतो कॉलेज. नग बाबा शाळा नग सोडूस. हर तुला शाळेत जाता यावं म्हणून जाग्यावरनं उठता येत नसताना तुझ्या बानं दारात जाऊन फास लावला नव्ह का? घे पैक.
चाळत जा. अरे चार पैसा आणलंस तर बाप तरी जगल तुझा. तो धडधाकडा असता तर नसतं तुझ्या मुळे हात पसरलं. मी कॉलेज सोडणार नाही, तिकडे काय बी होऊ दे मग. ही तर मरमरायचं, गावामुळे हात पसरायचं, आणि तू बसून घ्यायचं. शाळा सोडणार नाही म्हणा, इथं आई बाबाचा जीव गेला तरी चालेल. हा वर्षा